नमस्कार मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काल सकाळी महाराष्ट्राच्या मातीला लाजवणारी आणि काळीमा फासणारी अशा प्रकारची घटना घडली त्याच्यामुळं डायरेक्ट त्या लोकांची नावं न सांगता संदर्भ लक्षात घ्या आणि जास्त तुम्ही जर खोरात शिरलं तर तुम्हाला ते कळून येईल मिळून येईल काय त्यांचं थे, नाव विषय होत सुजाता ही पोरगी पोरगी तुम्हाला सांगतो उस्मानाबाद जिल्ह्यातली दाराशिव दाराशिवची पोरगी जिल्हा दाराशिव एका गावात वाढणारी आणि अगदी चांगलं कुटुंब एका विशिष्ट जातीत जलमलेली का जातीचा उल्लेख करणं फार गरजेचं आहे कारण एखादा ठेस लागली की मा पुढच्या हो एवढं माझं मते फक्त ठेस लागू नये म्हणून काळजी घेणं आपल्या हातात हे काटणं घडून गेले आपल्या हातात काही राहत नाही तुम्हाला सांगतो त्या मुलीला अजून दोन बहिणी म्हणजे तीन पोरी एक पोरगा चार जणांचं कुटुंब बाबा आपला रोजंदारी म्हणा काही काम मिळेल ते काम करून म्हणा चार पैसे घरी आणायचा ते आई बी कोंबड्या पाळ शिळी पाळ लोकांच्या कामाला जा अत्यंत कष्टातून ते चार मुलांचं दोन वेळचं जेवण त्यांची शाळा त्यांचे कपडे त्यांचं ला सगळं ती करत होती त्या आईवडिलांची याच्यामध्ये काही चुकी नाही सांगतो तुम्हाला पण ही जी थोरली मुलगी आहे सुजाता ही पूर्वी सातवीतून आठवीत जशी गेली तर आठवीत गेल्यानंतर तिने प्रचंड हट्ट धरला की मला सेकंड हँड का व्हायना दोन तीन हजारात का व्हायना आता मोबाईल हजार घ्यायचा म्हणलं तर आठ दहा हजार रुपये कमीत कमी मिनिमम अँड्रॉइड मोबाईलला साध्या पद्धतीच्या लागतात आठ हजार रुपये दहा हजार रुपये मग तेवढी तर काही त्यांची क्षमता नव्हती मग म्हणले हाय पोरीचं हट्ट ना आता न आता मी बी बाप मानला मी बी ऐकून की बाबा शाळेत पोरला शिकण्यासाठी बऱ्याच वेळा मोबाईलचा वापर होतो काहीनो पोरीला चार जास्त शिकली तर थोरली आहे ही जर थो उद्या काहीतरी बनली आपल्याला थोडं आरक्षण बी ह्या माध्यमातून जर हिने चार पैसे आणले तर हिच्या पैशाचा उपयोग आपल्याला त्या बारक्या पोरींची लग्न करायला होईल ना साधा सर आवपाचा हेतू त्यांचं काही चुकत नाही तिला सेकंड हँड तीन हजार रुपयाचा मोबाईल घेऊन दिला सिम कार्ड टाकलं ओके शाळा शिकत असताना आठवीतल्या पोरीची एंट्री त्या सुजेताची एका नवीन विश्वास झाली एका नवीन जगात झाली तुम्हाला सांगतो ते म्हणजे हे मोबाईलचं जग तिने मैत्रिणी सोडून दिल्या शाळा शिकून शाळेत जाईन चार पाच तास तेवढीच घरी आले की मोबाईल तिने तसं कामाहून थकून बागून आलेल्या आईला मदत करायला पाहिजे होती की आई तू बाजी करते तर मी चपात्या करते मी भाकरी करते तू आखरी करत असेल तर मी कांदा चिरून देते बाजी तयार करते काही कवायना का लेख माती आहे तिने हात हातमार लावा ला तर मग कुणी लावायचा ला, आईला असा विषय पण ती आपली मोबाईल त्याचं ते हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती त्याच्यावर काय ऐकते हे ताईवत कळत नाही का माहिती का कानात बोळी ती तसले साऊंड कानात घातले कार्यक्रमच ओके तुम्हाला सांगतो तु। ही खरी सुरुवात असते त्या ठेवा आता फक्त आता शी काय कोण माहिती आई बापाला काय आणि अशिक्षित लोकांचं कसं असतं थोडं शिक्षण कमी असतं प्रपंच कसा नाटक करावा आईला चांगलं कळतं एक ती गोडतेला पुढा हार दिवस दहा दिवस कसा घालवायचा कुठल्या बाजूला किती वापरायचं ह्याचं टेक्निक तिच्याकडे शंभर टक्के हा स्वतःच्या डोक्याचे राहिले केस विंतरून सुद्धा बांडी महिना महिला तुम्हाला सांगतो अगदी बारीक सारीक एखादी वस्तू कुठं सापडले रस्त्याने लोखंडा तुकडा बारीक सापडला तरी रस्त्याने घेऊन येणार बंगार देऊन बी त्याच्या कदबशी घेईन ह्याला म्हणतात प्रपंच वाईक बाई आणि ही जी नवीन पिढी ह्यांच्यात तुम्हाला सांगतो ह्यांच्या डोक्यात असलं काही विषयच नसतो हा ह्याच्यात नवीन विश्व त्या ह्याच्यात गेली त्याच्यात ती फेसबुक त्यात इंस्टाग्राम त्या फेसबुकच्या माध्यमातून त्या पोरीने हा काय सिस्टीम आहे बाबा मग ही सिस्टीम अशी आहे की फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात बरीचशी मुलं मुली पाठवतात मुलं त्यांच्यात आणि स्वतःचा एक शंभरिक फोटो असे करून काढायचे असे असे वाकडे तिकडे त्या फोटोला कलर द्यायचं काम करायचं फिल्टरची सिस्टीम आहे काळी भांगार पोरगी असेल तिथं गोरपान करता येते तिचं वेगवेगळं कार्यक्रम करता मेकअप मेकअपसुद्धा एवढं काम करू शकत नाही तेवढा मोबाईल काम करू तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने त्या पोरीचं पेकअप फोटो बिटो ते काढलं तीन व्यवस्थित एक ती चांगला देखना दिसल्यासारखं असं कोणी म्हणणार नाही की ही पोरगी हीच पूर्वी म्हणून अशा प्रकारचा फोटो त्यांनी स्टेटसला लावला की लगेच मुलांच्या फ्रेंड रिक्वेस्ट चालू झाल्या तिकडून शिला आतून असं आणि ते चौदा पंधरा वर्षाचं वय आहे ना हे तुम्हाला सांगतो कुमार अवस्थेतून लहान बाल्य अवस्थेतून ते पदार्पण करत असते मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या ही एका प्रगल्भ मुलीकडे किंवा मोठी आपण ज्याला पाळी येण्यानंतरचा पिरियड म्हणतो नवीन नवीन ह्याच्यामध्ये पदार्पण करत असते हा जो काळ आहे हा फार महत्वाचा आणि गरजेचा कसा आहे एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून की स्वतःचं स्त्रीत्व स्वतःचं स्त्री शेती कसं घेते मेंटली दृष्ट्या हे फार महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो माझं स्त्रीत्व माझं मी स्त्री आहे ही मी मला पाळी आली म्हणजे मी आता एखाद्या मुलाला जन्म देऊ शकते मी लग्न करू शकते मला निसर्गाने दिलेली ही देणगी आहे माझ्या देवीचं अंश आहे आदिमाया शक्ती मी अशा स्वरूपाने ते घ्यायला पाहिजे तर ते घेतात कसे माहिती आहे का मुली आत्ताच्या की मी स्त्री आले मी मला पाळी चालू झाली म्हणजे मा, मा मी एक परिपक्व शरीर झाले आता मी सेक्स करू शकते मा माझे जे काम असणार आहे ह्याला बागावण्यासाठी बागवण्यासाठी ह्याला की ह्याची त्या सेक्सचा आनंद घेण्यासाठी मी परिपक्व झाले आणि मग लग्न बिग्न ह्यानंतर होणाऱ्या गोष्टी आहेत समाजास तरी मी काय ऐकू आई बापास तरी काय ऐकू मग एखादा मला बॉयफ्रेंड पाहिजे जगात कसं बॉयफ्रेंड आहेत हिरो हिरोईंग आहेत वेगळे पिक्चर आहेत वेगवेगळे नट आहेत नट आहेत नाट्या येत हनट मला आवडतो आतल्या आत मला मनात त्याच्या दोन दोन चव असतं हनट आवडतो तशा तसा, तसा मिळता जुळता एखादा आवडीचा पोरगा बघावा आणि त्याच्या पुढे चड्डी फेडावा हे आत्ताचा कार्यक्रम मी तुम्हाला सांगतो आणि स्वतःच्या इज्जतीचं स्वतःच्या स्त्रियत्वाचं अशा प्रकारे अपमान करून मुली कुठल्या तरी बिकारचोट पोराशन आधी लागतात आणि बेकारचोट तुम्हाला सांगतो टपूनच असतात ते म्हणजे तुम्हाला सांगतो एखादी कोंबडी बघा तुम्ही त्या ह्याची बॉयलर कुंबडी कशी असती बॉयलर दुकाना चिकन दुकानाच्या समोर चिकन दुकानासमोर ज्या कोंबड्या असतात ना ठेवतात त्यांच्या कधी बघा खालपासून वरपर्यंत पांढरे असतात त्यांची स्किन ती कातळ काढून टाकलं ना ती कुंडी कशी होती गुळगुळीत एकदम सोललेली तशी काही तरुण हे आपलं हात्यार हे गुळगुळीत करून बसलेली असतात कायसाठी साठी कवा का एकदा युद्ध करतोय कवा एकदा डाल मिळते कवा एकदा खुरीखट मिळते त्यांना केससुद्धा अक्कल नसते तुम्हाला सांगतो वाईट बोलू शकत नाही मी पण केससुद्धा अक्कल नसते कमवायची अक्कल नसते त्यांच्या अंडरपॅन्ट स्वतःची नसते कमाईतली जीन्सचा तर विषयच नाही गरीब भांडून केलेली आई बापाला उरफाटी माघारी बोलणे या असल्या प्रकारची पोरं नावाला कॉलेज नसतं आणि शिवभांग हो तो स्टाईल हे त्या दोनशे गालवतात त्यासाठी घालून द्या दोनशे कट मारायला त्या दोनशे रुपयाची कमाई सुद्धा आखेल त्यांना नसते बऱ्याच वेळा आणि ज्याला ज्यांनी कमावलं ना महाराज ज्यांनी स्वतः कमावलं ना ते शंभर टक्के पाचशे मोडायला शंभर मोड्याचा विचार करतो की आईला शे शंभर मोड्यासाठी मला एवढं कट्ट केलेलं आहे अजून अजून मी रात्री कांद्याची गाडी भरून दिली बाबा पाच रुपयाला पिशवी होती शंभर पिशी नोट चालली पाचशेची नोट मिळाली पाचशेची नोट जर गुटख्याच्या पंचवीस रुपयाच्या पुढेला मोडायला असेल तर तो म्हणतो नको बाबा म्हणजे असा विषय आहे आणि ज्याला आई बाबाचं घरचं येतंय आहे घरातून मिळतंय फोकाटचं मिळते राजा हो फोकाटच्या इस्टेटीला किंमत नाही तुम्हाला सांगतो हा ही जीवन परत नाही हे अशा प्रकारच्या मुलाच्या त्या पोरगीत नादी लागली तो पोरगा जवळच एका जिल्ह्यातला असून द्या आता शेंच एकमेकाला पटापटी झाली आणि तिथं कसं असतं फ्रेंड रिक्वेस्ट पासून सुरुवात होते तुम्हाला सांगतो फक्त फ्रेंड रिक्वेस्ट आता हिला कसं वाटलं हा काय फोटो तुम्ही काय धरणार आहे का मला पण आपलं गुलूगुलू बोलू ना पुढचं नसं मस्त बोलाय का हरकत त्याला काय होते तेव्हा तिने फ्रेंड विकस पाठवली की ती दोन चारशे ती हगत असत चड्डी फेडायची आत्ते फ्रेंडिक ॲक्सेप्ट करतं त्यांना ठेवा का त्याच्या दृष्टीने ती एक चान्स असतो त्या मुलाच्या दृष्टीने मिळते का काय कुठं मग त्याने ते पाठवले की लगेच खुश ही भावना असते या चौदा पंधरा वर्ष भावना अशी प्रबळ असते मुलींची की मी कोणाला तरी आवडते ही भावना सुख देणारी असते ते सायन्स आहे नॅचरल आहे त्याच्यात काही वेगळं नाही पण दोन हजार चोवीस उजाडले तुम्ही आता तरी सुधारा तुम्हाला सांगतो नाही तर काय करते पुढं बघा आणि माझ्यासारखी टपूनच येत तुमची स्टोरी सांगाल ही काय आता सांगतो याची आणि मग आता विषय असा झाला ही म्हणली भया मी कुणाला तरी आवडते आता हेच माझा शाहरुख खान आणि हेच माझा सलमान ऋतिकही तूच हे तिच्या मनात फिट तिचं वेगळंच विश्व ती रंगीबेरंगी ती गाणी ऐकायची नेहन पण त्यासाठी लागणारा डाटा आणि त्या डाटा ते पाहण्यासाठी लागणारा डाटाचं पैसे हे पैसे आईबापाच्या कष्टातून ते आईबाप संका संध्याकाळ ती आई खुरपत होती आणि तिचं मनगाटं दुखत होते तिने कधी काळजी केली नाही तिच्या मनगाटाच्या दुखण्यातून येणारे शंभर तीनशे अख्खा एक दिवस तीनशे रुपयाचा डाटा टाकला होता ही संकल्पना बदल हे कळायला पाहिजे मुलाला माझं फक्त एवढीच इच्छा आहे हे कळायला पाहिजे की हे कुठून येतं आहे सगळं मग त्याच्या कष्टातून मिळ्या डाट्यातून हिनी प्रियकर फटावला पा पाटावला पा तर फटावला ते चॅटिंग चालू झालं नंतर चॅटिंग हेनी त्याला चॅटिंग कशा स्वरूपाच तुम्हाला सांगतो हाय जेवलास का कुठे राहतो काय करतो आता ह्या दोन जे जीवेत एक लेडीज आणि एक जेंट्स एक पोरगी आणि एक पोरगा शेत तशेत उघे बिगर राखली अक्कल का नाही तुम्हाला सांगतो ह्यांच्याकडे वयच नाही ना महाराज एक चौदा चिंत्य सोळाचा अक्कल हा विषय फरमाई करू अक्कल कशाने ती तुम्ही ह्या समाजात तुम्ही जर जगला तुम्ही वर्षानुवर्षे उन्हाळे पावसाळे खाल्ले जवात तू मला एखाद्या एष्टीन दुसऱ्या ठिकाण जायचं असतात आज यष्टी आमच्या काळात होते आता आमचा फरक पडला लोक टू व्हीलर झाली पण जायचं म्हणलं तर त्याचं तिकीट किती आहे चाळीस रुपये तर आपल्या जवळ शंभर रुपये लागतात पाच रुपये तिकीट जर रात्रीत वाढलेलं असून तू याकडे चाळीस रुपये असलं पाच रुपये तर अलीकडच्या स्टाफ तर कंडक्टर तिकीट देत नाही अलीकड स्टाफचं घ्याय उतरा चलत जा पाच किलोमीटर ही रिॲलिटी आहे विषय नाही पैशाला पर्याय नाही तुम्हाला सांगतो आणि पैसा फोकाट मिळत आणि फोकाट मिळत त्याला पचत नाही त्यांना रोग होणार काही होणार काही होणार फोक कष्टानेच काम आहे तेवढंच टिकत ते बाकीचं काही विषय नाही आता हिने काय केलं ओके okay, ते एकमेकावर फोन केली हळूहळू हळूहळू एकमेकाच दोन्ही बिघ राखली एकत्र जर आली ना तर तुम्हाला सांगतो कसं होतं तुम्हाला आवडते तुला आवडते तिने म्हणायचं तू मला त्या साऊथच्या फिल्म सारखी अशी दिसते त्या लुकमध्ये मग म्हणले तुला असा फोटो कसा वाटतो हे फोटो पाठव ते तिकडून फोटो पाठव ते तिकडे पुलाव जात आहे मोटरसायकलवर जाते, मोटर जाते बापात पेट्रोल जाळून तिकडं फोटो काढी दे मारण्याचं चेंज करतोय मित्राचा शर्ट घालून फोटो काढी दे तुम्हाला सांगतो तु। हा पण अंडर तीच कारण रियालिटी काही होऊ द्या माणसाला स्वतःची लायकी कधी नाही विसरली पाहिजे आणि ही लायकी विसरायला लागलेली पिढी आहे तुम्हाला सांगतो शियांचं असं पटलं हिच्या मनात फिट तीच आणि तिच्या मनात तीच फिट म्हणली हे कुठंपर्यंत चालायचं असं कारण ही नवीन पिढी आहे आणि हे वा वातावरण कसं आहे बघा नुसतं प्रेमन चॅटिंगवर ह्यांचं बागत नाही अजून 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 आता आता राहिले काय फक्त भेटायचं आहे एकदा कुठेतरी नाश्त्याला कुठतरी जेवायला कुठतरी कॉफीला निमित्त कशाचं आहे असून द्या पण समोरासमोर यायचं आहे दोघ जण एक दिवस तो आला जवळ ही गेली तिच्या गावात आला पाय एकमेकाला पाहिलं हे एक केलं के इतकं व्यवस्थित म्हटलं ह्यांनी असा विचार केला की आपल्याला ह्याच्यातून कुठेतरी शारीरिक संबंध प्रस्थापित करता येत त्यां आणि पोरं करतात तुम्हाला मग हे ॲडव्हान्स झालेत पोरं इतके ॲडव्हान्स झाल्यात ना आता अवघड आता आता ही शारीरिक संबंध त्यांची चालू झाले दोघांचे पण नवीन शोध दोघांला त्या पोराला पोरीचा लागला होता पुरीला पोर लागला होता ला आणि असं काही समजायचं सा कारण नाही पुरीची जत लुटली गेली पोराची बी गेली ना दोघं समान ह्याच्यामध्ये अशी आहेत शानी एकमेकाच्या शरीराचा आनंद घेतला एकमेकाचं हिने आपलं अनमोल अशा प्रकारचं कौमार्य एका रोडपतीला देऊन टाकलं झालं एकमेकाचे सगळं प्रत्येक पार्ट एकमेकाने पाहिला आता बघा हॅपिढीचा विषय एवढ्या व संपत नाही ह्यांना ह्याची कंटिन्युटी पाहिजे असते त्यांची इच्छा होईल तेव्हा सेक्स इच्छा होईल तवा सेक्स मग श्यापुरीला असं वाटलं की आता ह्याचं कठोतरी रूपांतर व्हायला पाहिजे ह्यांना काय पाहिजे अजून पाहिजे अजून पा आता काय पाहिजे ह्या दोघांना दोघांच्या जाती वेगवेगळ्या त्या दोघांना परिपूर्ण कल्पना होती आणि त्यांनी नुकता दोन तीन वर्षापूर्वी नागराज मंजुळेंचा आमच्या जोडीदार त्यांचा चित्रपट पाहिला होता सैराट की बाबा सैराट आहे पण सैराटचा एंड बी त्यांनी पाहिला होता की त्यांना एक गोष्ट होती चर्चा करायची वयवर्ष एक वर्षाने वाढलं होतं चौदाची पूर्वी पंधराशे झाली होती आठवीतून नववीत गेली होती नववीत गेली मग शोमनला शोभी दहावीत गेला होता दहा अकरावीत गेला होता आपलं काही जरी केलं मानला तरी ही घरची लोक आहेत ना आपल्याला ही आपण कसं आता दोन जिस्म एक जाणी ही हू येऊनच देणार नाहीत मानला ती म्हणली भाया माझं भावाचं आता ह्याचं काय नाही बरं का भाऊ नाही मला मोठा बापाचं काय नाही आई कडाके पण माझं मामाले मले कडाके भा तू जात कार्यक्रम ओकेच भाऊ बरं चावका हा तोला आताच सांगते तेव्हा म्हणला तुझं तर गोष्ट वेगळी म्हणला माझी मला गा गाय पण तुला गाय पण असली माझं शक्य नाही तर आपल्या दोघांची वे जात वेगळी ह्या गोष्टीचं मात्र त्यांना गांभीर्य होतं म्हणजे ह्याच्यासाठी आपण बेस्ट पर्याय शोधून काढू आणि पर्याय त्यांनी असा काढला पळून जायचं झालं ना सायराट पळून जरा दोघांनी विचार केला आणि कधी कधी कसं होतं एखाद्याची बुद्धी थोडा परमेश्वर त्याला थोडी जास्त देतो भरचा आमच्या भरबान होत असताना की, की मुंबाई, मुंबाई आशा, आशा ते म्हणले पळून जायचं पण अशा ठिकाणी जायचं की सापडलंच नाही पाहिजे ह्या महाराष्ट्राचे पाच सहा विभाग आहेत तुम्हाला सांगतो कोकण विभाग सेपरेट आहे मुंबईपासून मुंबई कोकणाचाच भाग आहे त्याला तो सेपरेट तुम्हाला विदर्भ वेगळा पडतो मराठवाडा वेगळा पडतो पश्चिम महाराष्ट्र वेगळा पडतो आणि हे अशा अशा प्रकारचे वेगवेगळे म्हणजे ज्या त्या भागातली बोलीभाषा वेगळी तिथलं रणसहण वेगळं त्या ठिकाणचं लोकांचे जीवनमान पद्धती वेगळी असे विभाग आहेत शेनी अशा विभागात तिथून पळून गेले की म्हणले आपल्याला काम पण मिळन आणि सगळे वर्षाने अशा जायचं आणि ते म्हणजे त्यांनी एम आय डी सी परिसर पकडला वाळूंजी एम आय डी सी एम आय डी सी छत्रपती संभाजीनगर पूर्वी त्याला औरंगाबाद असं नाव होतं आता छत्रपती संभाजीनगर आहे त्या ठिकाणची वाळूंजी एम आय डी सी त्या ठिकाणी कंपनीत काम लगेच मिळतं पोराला मग त्यांनी वॉचमेन बिचमेन काही करून द्या आज पाचशे तर कुठे गेले नाहीत म्हणा जाऊ एकटाच गेला तिथं काम बघितलं खोली बघितली सगळं रेडीमेडमध्ये डायरेक्ट गाडी गेली गाडी गेली की ते दोघं घरून पळून गेले व्यवस्थितपणे देवळात गेले दोन हार एक मंगळसूत्र लग्न करून टाक दोघांनी तिसरा का नाही बाबनाने एकशे एक दिला तिथल्या ओके रिपोर्ट हे त्यांचं लग्न कारण काय आता काही दिवशी लग्न होऊ शकत नाही ते अठरा एकवीस कुठं पूर्ण यात काहीच नाही असल्या दिवशी म्हणले देवळात लग्न आणि लग्न ही संस्थाच मुळात अशी आहे की समाजानीची मान्यता समाज मान्यता आईवडिलांची मान्यता नाहीतर लग्न हा प्रकारचा असं आहे की फक्त समाजामध्ये अनैतिकता पसरू नये कुणी कुणाबरोबर जाऊ नये म्हणून हे दोन जीवाला एकत्रित आणायचं आणि त्यांना सांगायचं आता तुम्ही प्रपंच करा ज्यांनी केला त्यांना दुसरा प्रपंच म्हणजे कायची जी प्रपंच इतका सोपी गोष्ट नाही महाराज सुईवरून बारीक आहे केलं के तर आणि नाही केला तर गाडीच्या चाकावून मोठा आहे हां मग त्यांनी लोकांनी पन्नास पन्नास शंभर शंभर जमिनी एकर एकर जमिनी ठोकल्या प्रपंचात आज बी खरी आहेत महाराज हां आणि जे रस्ते होते ते आज कॉन्ट्रॅक्टर आहेत ए सी गाडीत फिरतात प्रपंच त्याच्या कला आहे ज्याच्या करण्यावर ज्याच्या करण्यावर कसा करताय बघा तुम्ही आता शेन्नी दोघांनी प्रपंच चालू केला दोघं तिथं राहिले एक दोन दोन महिने तीन महिने आता ज्या सुखासाठी ते शरीर सुखासाठी ते माझं प्रेम ते मोबाईल ह्याच्यासाठी ते आसुचले होते बघा ते तुम्हाला रोज अवेलेबल त्याच्या पुढे आता चोवीस तास ती काय कुठं जाणार नाही मग माणसाचं माइंड बघा कसं नाही ह्याचा मुलींनी विचार केला पाहिजे माणसाचं माइंड असं आहे की त्या पुरीच्याच मनात असं आलं की मी जर मा माझ्याच आई बापाची तर राहिले असते शीतग शिव ही जग वेगळे म्हणजे पळून जाऊन लागल्यानंतरच ज्याची मला हव्यास होता जो मला रोज पाहिजे होता मग त्याचा सेक्स मला आवडत होता ज्याचा गंध शरत आवडत होता ज्याचा स्पर्श आवडत होता ते म्हणली ठीक आहे पण मला नातेवाईक नाही मला आईवडील नाही हे मनुष्य हा प्राणीच कल्पने राहणार आहे देण्यात ठेवा मनुष्य हा प्राणी एकटा ज्यावेळेला राहतो ना त्यावेळेस प्रॉब्लेम चालू होतात में ही मेंटली ज्याला कळतं त्यालाच कळतं ती म्हणली आली अवघडच काय भाऊ ही कोणीच आपल्याबरोबर नाही काय नाही आता कसं काय करायचं मग तिने काय केलं म्हणली फोन केला तर कार्यक्रम ओके हो फोन फोन केला तर साईराट फोन तर करायचा नाही ती ह्याच्या संघ बांधायला हे ज्या सुखासाठी ती एकत्र एवढे एक होते त्या सुखाचा शरीर सुखाचा दोघाला खटला आला का त्यांच्याकडे वय होतं त्यांच्या सगळं शरीर सुख ताकद होती पण त्यांच्याकडे एक गोष्ट नव्हती त्यांच्याकडून मेंदू नव्हता प्रगल्भ त्यांच्याकडे अक्कल नव्हती आणि ती ती अठरा नंतर ती येते एकवीस नंतर काहींना पन्नास नंतर बी येत नाही असा विषय त्यामुळं गाठणा गाठतात हा आणि मग विषय असा आहे की तीन त्या ती सांग ती ती मांडाय केली मला माझ्याला इच्छा होत्या मला ए सी गाडीत फिरायचं होतं आता शेता मिळायचं पाचशे त्याच्यात तीनशे खर्च दोनशे त्यांनी जागायचं ए सी गाडी ह्यांना खेळण्यातली शक्य आहे फक्त ओरिजिनलची होऊ शकत नाही गरी असते हो काही करता आलं समजा आईवडिलांनी बी काय विचार केला आणि ती मुलगी पळून गेल्या त्या मुलीच्या वडिलांची काय कंडिशन असेल महाराज किती वाईट असेल ती आईची काय परिस्थिती असेल डसाडसा रडत असेल ती मावली की गेली तर गेली कार्टी एवढा जीव लावून गेली आणि ह्या दोन पोरींचं कसं करू आता आता कुणी बी त्या दुपूरच्या लग्नाला विचार करणार आहे हिची थोरलीच पळून गेली नाही ह्यांचं काय लय वाईट आहे समाजात म्हणजे आपण बघा जे ज्यांनी जन्म दिला त्यांचा विचार नाही काय नाही घोर कलयुग याला मानतात आणि मग शी बांडायला सुरुवात केली त्याकडे ही निघून गेली की ही मोबाईलवरच हे व्यसन झाले मोबाईल एक ती मोबाईलवर कंटिन्यू म्हणजे मी काय ते म्हणले तू काय थोडंफार कामाला जाऊन हातभार राहते का म्हले माय बापाच्या शक्य नाही बघा उद्योग म्हटलं तिकडं ते तू कमून आणायचं घालायचं मी मोकळी नाही ही आपलं ते नाटा करायचा लाली लावायची आणि ते तुमचं मोबाईल ओके ही ती ती चालू वाटणं जावायचं कार्यक्रम चालू हे बघ ते बघ ते बघ केला तर केला सायपाक नाही तर खा तसा काही विषय नाही आज वडापाव खाऊन झोपू हा येतानीच फोन वडापाव घेऊन या मलाच कांठाळाला स्वयंपाक करत नाही पोरगी घे कार्यक्रमच विचित्र तिचा मग तिने असं डोकं चालवलं विचार ही नकोच आपल्याला घ्याद शी अख्खं पंधरा माझ्याकड पन्नास साठ वर्षाचं पुढं आयुष्य शिल्लक की मी मला ही ब्यात नकोच याचा कार्यक्रम आणि अशा विभागा हो का। यांना काय कायदेशीर आधार नव्हता सामाजिक पण नव्हता आईवडलाच नव्हता कसला नव्हता हे फक्त एक दोघाच्या मनाने केलं तर त्यांनी आणि बामणाला एक शेक मिळत होती तिकडे त्याचा काय विषय नव्हता <laughs> जाऊन द्या गाडी मानला तो आपला काय संबंध नाही प्रश्न राहिला ह्यांच्या मनाचा आणि राहिला देवाचा हा मग आता शिवविषय होतं म्हणजे ह्याला सोडून द्यायचा हिच्या पोरीच्या डोक्यात आणि आपलं परत आपल्या आईवडल्याचं हा रडायचं पडायचं आता पाया पडायचं अमकत थमक थमक तू तुझ्या तु, तु मार्गाने मा, मा, मा मार्गाने हां मग मा शीने काय केलं मला ड्रेस घ्यायचा आहे पैसे देऊन जा मला पगार होऊन दे दोन तीन दिवस थांबली पगार होऊन दिला ड्रेस घ्यायचा आहे म्हणली त्यांनी तिला दोन हजार रुपये दिले म्हणजे ड्रेस घेण्यासाठी पण आणि ते काय आता पहिल्यासारखं सारखं साडी बिडीचं काय विषय लग्न झालं तरी ते तिच्या पद्धतीनं जे ती जीन्स पँट टी शर्ट दुनियादारी आमच्या काळात होते पंजाबी ड्रेस असा सैल मस्त ड्रेस असायचे ब्याण्णव त्र्याण्णवचा काळ नव्वदचा काळ गेला तो विषय आता शे ड्रेस घ्यायचा आहे म्हणले त्यांनी दोन हजार दिले ती गेली ती पुढं आपलं राखण कराय कंपनीची कामावं शिने मारलं ना दाडक लय अवघड नाही मारा आज पैसे जवळ असले ना मोबाईल बॅग बिग भरली सु तिथून जी निघाली ती डोक्यात फिट होते स्वतःच्या गावात स्वतःच्या आईबापाकडं ती आई बापा गेल्या आईन वडील आता वडील थोडे शांत स्वभावचे त्या पुरीचे तिथं काय त्यांचा काय विचार जास्त हे नाही आई मात्र हुशार होती आणि घरात दोघापैकी कोणतरी हुशार असावा तरच प्रपंच चालतो नाही तर प्रपंच मोडला आता शिथं ती गेली आईला म्हणली रडली पडली माझं चुकलं असतस आता आई तर काळी शेवटी नऊ महिने पोटात वाढवलेली आमक तमक पण तिला वाटलं घेऊ सांभाळून आता काय करता काय मग आपलंच लिखरू आहे मांडी हागलं मग काय मांडी कापून काढतो का माणूस नाही गाडी त्याला ती आणि तिथंच जेवर ते आईबाप आहेत ना ज्या कोणाचे आई बाप वारल्यात ना तुम्हाला सांगतो खऱ्या तुम्ही कोट्या दिवशी असा नेशि लावून फिरा तुम्ही पोरके देनात ठेवा ज्यांची आईनवडले आहेत ना खरा श्रीमंत माणूस ते हा ते आई वडिलांनी घेतलं त्या पोरीचं पोट पाप होतं पोटात घेतलं मग त्याला विचारलं पोरगा कुठला नाही म्हणले मला काय सांगत नाही मी त्याला सोडून द्यायला माझा विषय संपलाय अमकं तमकं मला म्हणली माझं जीवनाची गडी जी विस काढलेली होती ती परत रुळावा आणायची मला नवीला मी ॲड म्हणजे ॲडमिशन लगेच शाळेत जायला लगेच दुसऱ्या दिवशी शाळेत गेली की लगेच शाळेत जायला जायल चालू झाली म्हणले मला शिकायचं आहे स्वच्छ भाव काहीतरी करायचं आहे कारण मला माझी इच्छा श्रीमंत होण्याची जास्त आणि शिकाय वर्षभर साधारण करत होते कार्यक्रम ते विषय तिने काही कोणावर केस नाही केली काय नाही काय नाही काय नाही फक्त तिच्या डोक्यात एक होतं ह्याला सोडला म्हणजे सोडला आता शे आयोपाल त्यांनी सांगितले म्हणले काय कुठं वाढवू नका काय नाका दाव दे झालं गेले विस विसरून जा पुरुची तक्रार नाही म्हणलं आणि ते ते मामा आलंच तू केस कर आपण आज घेऊ त्यांच्याकडून पैसे घेऊ असं करू मामाला म्हणली तुम्ही गर, गरी गाडी तुमची घरी जाऊन ते आपल्याला गरज नाही म्हणले त्याची मला माझं शिकायचे कारण माझी कोणावर तक्रार नाही आणि तुम्ही पुढ माया दबावांना नका तुम्हाला सांगतो असं म्हणले ती मामाचा हातबल झाला असा विषय कारण व्हिक्टीम मेन असतो कुठले केस नाही बांधगड नाही आता शीतं झालं शाळेत जायचं चालू पण शेता कार्यक्रमच ओके झाला ना ह्याचं म्हणजे असं झालं तेल गेलं तूप गेलं आणि रताळ्याची सोय काय झाली आता दाले दाले आता राताळ्याला अवघड झाली आता शेला रागली होती सवय रोज शरीर सुखायची सवय ही फार ती सुद्धा एक व्यवसाय नाही त्यांना ठेवा माणसाला पोटाला पोटाखालची भूक वागली ना की माणूस ही करतात डोंगर उकरून तिकडं डोंगर टाकीन हां मग ती लोकं रोप करतात म्हणजे कशामुळे करतात सगळं त्याला जागत जागा मिळत असतं त्याच्यामुळे ती सुखी असतं आणि ह्याच्यात अनबॅलन्स झाला की तो व्यसनाच्या हर जाणार गुटख्याच्या आहेर जाणार वेशाच्या आशार जाणार मग तुम्हाला सांगतो अन ते समजापन करणार फुटूच जाणार मरतात लोक याच्या पायी आणि तर सगळं व्यवस्थित होतं आता म्हणला आता काय करायला पाहिजे आहे ना तर मारली दांडी पाहून हिला कोण नेली काय का ही पळून गेली तर सगळी मला डाऊट होतात बरं कारण त्यांची अन्न व्हायची मी तेच कारण होत होती की हा सेगायचा जी स्वतःच्या आईपाला सोडून आली बघा पूर्वीनं लक्षात घ्या तुम्ही जर जाऊ पळून जायचा विचार करत असता तर जाऊ नका का सांगतो तुम्हाला तो, तो नवरा जरी तुमचा होणारा प्रियकर बोलत नसला तुम्हाला तरी त्याच्या मनात एक गोष्ट असती जी अठरा वीस वर्ष आई सांभाळलेली मुलगी जर पळून जाऊ शकते तर मला धोका काय देऊ शकणार नाही हा पॉईंट मुलांचा असतो पण कसं असतं त्यांना तुमचं शरीर पाहिजे असतं रात्र रात्रभर तुमच्या शरीराशी खेळायचं असतं म्हणून ते काय बोलत नाही तुम्हाला आतलं सांगतो मी हा ते म्हणजे सोपं आहे ना पळून जाऊच नका ना सगळं मार्ग तुटून जाते हां माझा आहे का He, ही पळून बिळूनच काही खरं नाही हो आणि मग तुम्हाला सांगतो शी गर्बाड राहिला मला काय करा मानला मला मस किती मिळते पण ही नाही मिळायची ही नाही तर काहीच नाही जगण्यात अर्थ नाही ना। ही पुरा म्हणजे तिच्या प्रेमात हे चालता वेळा चालता हा ती संध्याकाळी तर नुसतं जेवण झोपला तर झोप येत नसायची त्याला वास त्याच्या नाकात मेंदू शिरला तिच्या गामाचा वास तो रोज जो गामाचा वास तुझं ते वाचा एक मोठं गणित आहे पण सांगा तुम्हाला का तरी मग ते एक ते कलेतला विषय मला साध मी सांगितलं हजार लाईक करा तुम्हाला पुढचं कला सांगतो तुम्ही हजार नाही दोनशे पुढं लाईक करत नाही साध्या मी सांगत नाही जाऊन मरुद्या आता पुढं सांगतो ह्याने केला फोन मग तिला त्याचा फोन टाळायची परत फोन केला परत टाळायची एकदा उच्यालास तू जाऊ उद्योग तू बघ जाऊन दे गाडी म्हणली तुझी त्या म्हणलं गाडी जाऊन दे म्हणजे बावळ बोटे काय म्हणलं आपलं लग्न झालं आहे काय कायदेशीर झालं आहे का तुझी गाडी जाऊ दे जाऊ दे म्हणल्यावर ह्याची तळपाच्या मस्त गेली हायला म्हणलं ही पूर्वी जर साध्य आता कोणाला काय म्हणणं अर्थ आहे का काय मग म्हणला हे बघ मी नाही तू नाही तर काहीच नाही म्हणलं ह्याच्या जगण्यात अर्थ नाही तुझं काय असेल ते बघ म्हणली तू घरी नाही येत म्हणली मी तो म्हणला मी आत्महत्या करीन तू जर नाही आली तर बिंदास कर चांगला मोर्त करून बघ हा असं पुर। ती वैतागलं पूर्ण तुम्हाला सांगतो ह्याने असा चुकीचा निर्णय घेतला या पोरांनी बाजारात गेला एक कोयता विकत घेतला आणि तिच्या शाळेच्या रोडवर तो सकाळी नऊ साडेनऊ धरून बसला शाळेत जाणार रोडवर आणि ही नेमकी ती शाळेत जाती जायच्या टायमाला एकटी होती तिला त्यांनी गाठली कोयता पाठीमागे लपवलेला होता पण तिला फक्त विचारलं की तू घरीच असत त्याने अंदाज घेत होता की ती का नाही ती बी असं आहे इतक्या सर्किट असतात काय काय की बाबा आपला यम यम आला आहे पुढं तरी ही आडगेवानी आपलं नाही नाही ना असं नाही तुझा उद्योग बघ तुझा मार्ग बघ मग एवढं इतक्या दिवस हे करायला बरं वाटत होतं का बागा दोष कोणाचा बी असून मी म्हणतो त्या पोराने आज हे सोमवार मी सोमवारी स्टोरी सांगतोय तुम्ही ऐक बघताय मंगळवारी आणि ही रविवारी सकाळची काठणा आहे सॉरी शनिवारी सकाळची काठणा आहे मी दोन दिवसापूर्वीची कोयता काढला इतके सपासप सपासप सपा वार केले ज्या मानेला ज्या डो डोक्याला ज्या ओठाला आणि ज्या गालाला तो किस करत होता जो चुंबन घेत होता ते सगळं त्यांनी कोयत्याने तोडून घात बघा ह्याच्या मागं मानसिक कारणपणे देण्यात घ्या पळून जाणाऱ्यांना लक्षात घ्या की ह्या जगात कुणीच कुणाचं नसतं हे प्रेम बीब हे असलं आज काय राहिलेलं नाही तुम्हाला सांगतो तुम्ही ज्याला लय माझा हिरो मानता ना त्या हिरोनी बघा कसा कार्यक्रम केला त्यांनी इतकी पोरगी तोडली जागा तुम्हाला सांगतो पळून गेला तिथून तो पळून गेला लोकांनी बघितलं र्र ती शाळेतली पोरगी ते ड्रेसन ते सगळा रक्ताचा पाटकुनी लोकांनी गाडी घेतली त्या पोरीला रक्तस्राव जास्त होता जवळच्या जितकं रुग्णालय फास्ट नेता येईल पंधरा ते वीस मिनटातच पोरगी नेली बा तिथे तर डॉक्टरांनी तास दीड तास परत प्रयत्नांची पारकाष्टा केली गाव इतके वर्मी होते गाव डोक्यासारख्या मेंदासारख्या अवयवात इतके वर्मी बसले होते त्यांनी ती डिक्लेअर केली मृत झाली म्हणून परदेशाचा विषय गेली पूर्वी आता शिकडं राजकीय वातावरण डवळ्याला आहे लोक जातीपातीचं गेलेली आहेत सगळं असं असं समाजात निघालं ना असे जाती वाचक हे असे जर ऐकाय मिळालं ना तर असं घाण नेते मला तुम्हाला सांगतो ते कुठल्या बी समाजाचा असू द्या मग लय आपला महाराष्ट्र चांगला होता पण वाट लावली आणि ह्याला ते नेते स्वतः तितकी जबाबदारी समाज जबाबदारी आजकालच्या नवीन पिढीलासुद्धा तुम्हाला सांगतो उद्योग काना व येतं ना ही फार वाईट येते त्यांच्यामुळे शी अशी बनत चालली आहे आणि ह्याचा आहे हा सगळ्यात भयानक होणार आहे पण माझ्या तोंडून नका वधून घेऊ तुम्ही दुसरी गोष्ट तिला खाला झाल्याच्या जा पुढं मग पोलीस आले पीच सरपंचनामा केला मग सगळ्या त्यांनी सांगितलं चालला होता पोलिसांचा कार्यक्रम हा ते ज्याने तिला मारलं तो स्वतःहून पुल स्टेशनला गेला म्हणला हा कोयता आणि तिला मी आत्ताच मारून आलो आहे मला ह्याच्याबद्दल काय शिक्षा द्यायची असेल ती द्या काय म्हणणार ह्या गोष्टी मला सांगा ही मानसिकता कुठली तुम्ही विचार करा मग त्याला पोलिसांनी आरोपी स्वतःच हजारे मांडल्यावर रितसर सगळं लिहून घेतलं त्याला रितसर अटक केली आणि आता रविवारमध्ये आल्यामुळं कालचा ज्यासमोर आज सोमवारचं ते हे करत्यान जतसाहेबांच्याबरोबर आणि पुढं विषय लागून तो पुढचा विषय मी म्हणतो काय होऊन द्या कायदा कायद्याचं काम करेल पण वाईट कुणाचं वाटावं ह्याचंच मला का त्या पूर्ण स्वतःहून हे केलं म्हणजे मुलीची चूक आहे का मला तर त्या पुरीचा देह त्या ठिकाणी अग्नी दिला अग्नी दिल्यावर तो जळताना जाळला तो देह एक तुरुंगात गेला जळणारा जीव जळला पण ते जाळणारा अजून एक दोषी होता तुम्हाला सांगतो तो आता तुमच्या हातात जाऊ नये आताच बसला तुम्ही त्याच्यावर बघता आणि तो म्हणजे मोबाईल तो देह जळला तिच्या आत्म्यासकट पण ज्याला जो कारणीभूत होता ते मोबाईल आणि मोबाईल आणि त्याच्यातले ते फ्रेंड तो तुमच्या हातात अजूनही ह्या दिवशी मनाला पण ओळखा त्यात चांगलं आहे ना ते बघा तुम्ही चांगलं आहे ते शंभर टक्के बघा हा कधी माझं येण्याचं ऐका तुम्ही कधी जर तुम्हाला टेन्शन काय असल ना तुम्ही लावा एकदा भीमसन जोशींचा अभंग बघा त्यांचा अर्थ स्वर काय दर्द आहे त्या आवाजात लता मंगेशकर ऐका तुम्ही काय अडचण आहे ना तुम्ही चांगलं काहीतरी बघा त्याच्यामध्ये हां तुम्ही निसतं मी या खाली पाहू नका जाऊ महाराज मी या खाली पाव म्हणजे लेवागर कारखाम गदाळवा त्यात असा विषय मग आजचा बाग कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा जय महाराष्ट्र